पिछली बार भी हुआ था। और ये महानगर पालिका का मार्केट है, उनकी जिम्मेदारी है ना कुछ ना कुछ। वो महानगर पालिका ने जो रोड बनाया वो तुम उधर ही रहो। और एक अगोदर 3,60,000 रुपयाचा माल लागला, त्याच्यापेक्षा अगोदर 1.5-2 लाख रुपयाचा होता। असं 5-6 लाख रुपयाचा माल होता, ग्राहकाचा 25-30 मोबाईल ग्राहकाचे आहे, तेही 10-10 हजारवाले 25-30 हजार रुपयाचे मोबाईल, 25-30 हजार मोबाईलचे आहे ते 10-10 हजार रुपयाचे ग्राहक आहे। आता ग्राहकाला काय म्हणावं आम्ही, कोणासोबत भांडण करावं? ते लाईने मोबाईल आहे, त्याची तो गिनती नाही आहे, 5-50 लोक तेच आहे आणि हे 25 लोक हे आहे। आता काय करावं ते समजून नाही राहिलं आम्हाला। अरे आतापर्यंत कोरोनातही नाही देऊ शकलो आम्ही लोकांना भाडा गेलं, हे अधिक आलं, आता काय करावं सांगा तुम्ही। कोण दोषी आहे याला? मार्केटमध्ये पाणी साचलं जात आहे, त्याला दोषी कोण आहे? याला दोषी नाली नाही निघाली बरोबर, नाल्यानंतर कमिटीज आहे ना, नगर निगमच आहे ना। काय नाव? नाव तो माहिती नाही एवढं, तुमचं म्हणजे सुरेश कुमार मोहनानी आहे। मी आणि मोहनानी सोबत चालवतो, आलं का लक्षात? मी प्रमोद मानेकर, राजकमल चौक, गुणवंत मोबाईल शॉपी आहे, ॲसेसरी बी आहे, रिपेरिंग सेंटर आहे माझं, ते रिपेरिंग सेंटरमध्ये 2 मुलं ठेवलेले आहे। एवढा माल वाहून गेलेला आहे का कमीत कमी आज माझा 1.5-2 लाखाचं नुकसान झालेलं आहे, ते नुकसान भरपाई मिळावं आलं का लक्षात? कारण की याला जबाबदार हे कॉर्पोरेशनने जो रोड काढलेला आहे तो उतारी पूर्ण या गड्ड्यामध्ये आलेला आहे, त्या सीताराम कॉम्प्लेक्सच्या रोडमध्ये आलेलेला आहे। त्याच्यामुळे त्यांनी ताबडतोब ते पाणी तिकडे जावं पावसाचं, हे नेहमीची अशी गडगड होणार नाही, याला जबाबदार महानगर।